महात्मा फुले पोलीस स्टेशनला दिनांक 18/6/2021 रोजी सकाळच्या 7:15 वाजेच्या सुमारास पूनम अशोक सिंग ही मुलगी ही बाई जेव्हा पायी चालत जात असताना तिची चेन स्नॅचिंग झाली होती. त्या अनुषंगाने महात्मा फुले पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक त्यावेळेचे जाधव साहेब त्याचप्रमाणे आत्ताचे घेटे साहेब यांनी या गुन्ह्याच्या संदर्भाने तिथले काही CCTV फुटेज प्राप्त केले होते. त्या CCTV फुटेजच्या आधारे आणि प्राप्त तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे एक त्याच्यामध्ये आरोपी आपण अटक केलेला आहे. त्याचं नाव आहे शिवसिंग वीरसिंग दुधाणी, वय वर्ष 28, हा राहतो आंबिवलीमध्ये. याला ताब्यात घेतल्यानंतर त्याच्याकडे अधिक तपास केला असता त्यानं आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी सराफ दुकानं फोडून चोरी करणे, दरोडे घडणे, दरोड्याची तयारी करणे असे जवळजवळ 11 गुन्हे केल्याची माहिती प्राप्त झालेली आहे. आता आपल्याकडचे महात्मा फुले पोलीस स्टेशनचे 4 चेन स्नॅचिंगचे गुन्हे होते ते आपण डिटेक्ट केलेले आहेत. त्याचप्रमाणे टिटवाळा पोलीसचा एक मोटर वाहन चोरीचा गुन्हा होता तोही डिटेक्ट केलेला आहे. असं 1,34,500 रुपयेचा आपण किमती मुद्देमाल हस्तगत केलेला आहे. या आरोपीवरती संपूर्ण याच्यामध्ये जवळजवळ 9-15 गुन्हे दाखल आहेत. 6 गुन्ह्यामध्ये त्याला अटक केलेला आहे आणि 9 गुन्ह्यामध्ये त्याला अटक करणं बाकी आहे. हे गुन्हे हे वेगवेगळ्या जिल्ह्यामध्ये आहे, जसं रायगड आहे, यवतमाळ आहे, वर्धा, नागपूर, भंडारा या आणि कल्याण तालुका पोलीस स्टेशन अशा विविध ठिकाणी आणि ही घरफोडी चोरी करणे हे सर्व प्रकारचे तो गुन्हे करायचा. चोरी करणे, घरफोडी करणे, दरोडे टाकणे, दरोड्याचा प्रयत्न करणे, चेन स्नॅचिंग करणे असा सरायत गुन्हेगार अत्यंत शितापीने महात्मा फुले पोलीसचे वरिष्ठ पोलीस घेटे साहेब त्याचप्रमाणे ते क्राईम समाज जाधव साहेब त्यांचे स्टाफ आणि विशेष करून याच्यामध्ये हे केलेलं आहे दीपक सरोदे म्हणून आहेत सहाय्यक पोलीस निरीक्षक बरोबर ना, त्यांनी आणि त्यांच्या टीमने ही अत्यंत चांगली अशी कामगिरी केलेली आहे.